स्टूडेंट, हाउ आर यू? वेलकम टू माय चैनल। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण थर्ड नंबरचा जो काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करणार आहोत। पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सब्सक्राइब केला नसेल तर चॅनलला कुठे सब्सक्राइब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये ते व्हिडिओ शेअर करा। सो लेट्स स्टार्ट। विद्यार्थ्यांनी प्रथम फॉर्मॅट प्रिपेअर करून घ्यायचा आहे। क्वेश्चन नंबर जो काही 3 आहे त्याच्यामध्ये प्रिपेअर द कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 एंड 31 मार्च 2019। प्रीवियस इयर 18 आहे आणि करंट इयर 19 दिलेला आहे, त्यामुळे कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटचा जो काही फॉर्मॅट आहे तो आपल्याला प्रिपेअर करून घ्यायचा आहे। असेट्स अँड लायबिलिटी ॲज फॉलोज। पर्टिक्युलर्समध्ये फिक्स्ड असेट डायरेक्टली त्यांनी सांगितलेले आहेत, प्रिवियस करंटचे शेअर कॅपिटल ऑनर्स फंडमध्ये जातील, करंट असेटमध्ये जातील, रिझर्व अँड सरप्लस सेपरेटली आपण पोस्टिंग करणार आहोत ऑनर्स फंडमध्ये, लोन या ठिकाणी कोणत्या ठिकाणी जाणार आहे लक्षात घ्या तर बॉरोड फंडमध्ये लोन जाईल। आता बॉरोड फंडमध्ये लोन जे काही जाणार आहे ते प्रिवियस इयरचे जे काही 34,000 दिलेले आहेत ते आपण आहे तसे घेणार आहोत, मात्र करंट इयरचे या ठिकाणी 57,000 जे काही दिलेले आहेत तर या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, त्या ठिकाणी 51,000 असे येणार आहेत। करंट लायबिलिटी आहे तशी आपल्याला पोस्टिंग करून घ्यायची आहे। विद्यार्थ्यांनी प्रथम फॉर्मॅट प्रिपेअर करून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी फॉर्मॅट प्रिपेअर करून घेतलेला आहे, लक्षात घ्या। कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 3 कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट एज ऑन 31 मार्च 2018 एंड 2019। पर्टिक्युलर्स मध्ये सोर्सेस ऑफ फंड्स फॉर्मॅट आतापर्यंत आपल्या लक्षात आलेला असणार आहे, त्यामुळे सोर्सेस ऑफ फंड्स त्याच्यामध्ये ऑनर्स फंड, जेवढे काही पॉईंट्स गिव्हन केलेले आहेत तेवढे सर्व पॉईंट्स आपण लिहून घेणार आहोत। ऑनर्स फंडमध्ये शेअर कॅपिटल त्यांनी सांगितलेलं आहे, रिझर्व आणि सरप्लस। शेअर कॅपिटल प्रिवियसचे किती सांगितलेले आहेत त्यांनी तर 60,000 सांगितलेले आहेत, ते आपण लिहून घेणार आहोत। करंट इयरचे 72,000 सांगितलेले आहेत, रिझर्व अँड सरप्लस 24,000 सांगितलेले आहेत या ठिकाणी बघा, आणि 30,000 करंट इयरचे सांगितलेले आहेत। नेटवर्थ म्हणजे या दोघांची टोटल जी काही येणार आहे ती आपण लिहून घेणार आहोत। या ठिकाणी नेटवर्थ किती आलेले आहे तर 84,000 प्रिवियसचे येतील आणि करंटचे किती येणार आहेत लक्षात घ्या तर 1,02,000 एवढे येतील। नेक्स्ट, बॉरोड फंड्स मध्ये इन्क्लूड काय झालेले तर लोन्स झालेले आहेत, लोन्सचे प्रिवियसचे जेवढी काय दिलेली आहे तेवढी आपण लिहून घेणार आहोत 34,000, मात्र करंटचे जे काही सांगितलेले आहेत क्वेश्चन मध्ये ते किती सांगितलेले आहेत तर 57,000 या ठिकाणी सांगितलेले आहे, पण या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, 51,000 असणार आहेत, त्यामुळे 51,000 आपण करंटचे घेणार आहोत या ठिकाणी लक्षात घ्या। आणि जो काही टोटल फंड्स अवेलेबल बॅलन्स राहणार आहे तो किती राहणार आहे बघा, 84,000 प्लस 34,000 किती येणार आहे तर 1,18,000, त्यानंतर 1,02,000 प्लस 51,000 किती येणार आहे तर 1,53,000 येणार आहेत। त्यानंतर सेकंड फंड जो काही आहे ऍप्लिकेशन ऑफ फंड्स त्याच्यामध्ये आपल्याला फिक्स्ड असेट लिहून घ्यायचे, डायरेक्टली फिक्स्ड असेट त्यांनी अमाऊंट सांगितलेली आहे किती तर 1,20,000 आणि करंटचे सांगितलेले आहेत 1,50,000। वर्किंग कॅपिटल आपल्याला काढून घ्यायचे आहे, वर्किंग कॅपिटल मध्ये प्रथम करंट असेट्स डायरेक्टलीच त्यांनी अमाऊंट सांगितलेले आहे किती तर 28,000 सांगितलेले आहेत आणि प्रिवियस करंटचे सांगितलेले आहेत 27,000। करंट लायबिलिटी आपल्याला लेस करून घ्यायचे आहेत तेव्हा आपले वर्किंग कॅपिटल येणार आहेत, करंट लायबिलिटी किती डायरेक्टलीच त्यांनी सांगितलेले आहेत 30,000 प्रिवियसचे आणि करंटचे सांगितलेले आहेत 24,000। आता वर्किंग कॅपिटल आपल्याला काढून घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर करंट असेट मायनस करंट लायबिलिटी आपल्याला करून घ्यायच्या आहेत, त्यामुळे 28,000 मायनस 30,000 आपल्याला करून घ्यायचे आहेत। मायनस मध्ये आन्सर येणार आहे कारण या ठिकाणी करंट असेट्स कमी आहेत लायबिलिटी पेक्षा, त्यामुळे बॅलन्स किती राहणार आहे 2,000 हा ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत का तर मायनसमध्ये आन्सर आलेला आहे। त्यानंतर 27,000 मायनस 24,000 प्लसमध्ये आन्सर येणार आहे, सॉरी 3,000 आन्सर आपलं येईल। आणि त्यानंतर फायनली टोटल फंड्स एम्प्लॉइड आपलं कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करणार आहोत तर या ठिकाणी ए प्लस बी आपण करून घेणार आहोत, ए म्हणजे फिक्स्ड असेट अँड बी म्हणजे वर्किंग कॅपिटल, म्हणजे 1,20,000 प्लस 2,000। आता या ठिकाणी मायनसमध्ये आन्सर आले म्हणजे आपल्याला
2000 लेस करून घ्यावे लागतील, म्हणजे या ठिकाणी आंसर आपला आलं 1,18,000. बघा या ठिकाणी टोटल फंड्स अवेलेबल जे एवढे होते तेवढीच अमाउंट आपली या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर करंट इयरचा जो काही कॉलम आहे तो देखील आपण सॉल्व करून घेऊया. 1,50,000 प्लस वर्किंग कॅपिटल किती आलेले आहे, तर 3,000 प्लस मध्ये आलेले आहे, त्यामुळे 1,53,000 आंसर येईल. बघा या ठिकाणी टोटल फंड्स अवेलेबलची अमाउंट देखील आपली एवढी आलेली आहे 1,53,000, त्यामुळे क्वेश्चन आपला राईट असणार आहे. आणि त्यानंतर ऍब्सोल्युटली चेंज रुपीजचा जो काही कॉलम आहे तो आपण कॅल्क्युलेट करून घेणार आहोत. आता या ठिकाणी मी वर्किंग नोट काढणार नाही आहे. प्रिव्हियसचे जे काही आपण लेक्चर घेतलेले आहेत, क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला बघितलेला आहे की ऍब्सोल्युट चेंज रुपीजचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे काय आहे, तर करंट इयर मायनस प्रिव्हियस इयर 2018 मायनस 2019. आता या ठिकाणी आपल्याला शेअर कॅपिटलचं जर काढायचं झालं तर करंट इयरचे किती आहे, तर 72,000 जास्त आहे, त्याच्यातून 60,000 आपल्याला लेस करून घ्यायचे. किती आले तर 12,000 एवढे आले. 30,000 मायनस 24,000 रिझर्वचे आपल्याला काढून घ्यायचे. किती आले तर 6,000 एवढे येतील. आणि दोन्हीची जर टोटल करायचं झालं तर किती येणार आहे, तर 18,000 येतील. या पद्धतीने देखील तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, किंवा 1,02,000 मायनस 84,000 या पद्धतीने देखील करू शकता. नेक्स्ट 51,000 मायनस लोनचे 34,000 आपण करून घेणार आहोत. किती आले तर 17,000 आलेले आहेत. या ठिकाणी 35,000 येतील टोटल फंड्सचे ऍब्सोल्युट चेंज रुपीज येणार आहेत. 1,53,000 मायनस 1,18,000. फिक्स्ड असेटचे देखील त्याच पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करून घेणार आहोत की 1,50,000 मायनस 1,20,000. करंट असेटचे 27,000 मायनस 28,000. आता या ठिकाणी करंट असेटचे किती आहे, तर कमी आहे प्रिव्हियस पेक्षा, त्यामुळे मायनस मध्ये आन्सर येईल. किती तर 1,000 हे ब्रॅकेट मध्ये टाकणार आहोत का, तर मायनस मध्ये आन्सर आलेले आहे. त्यानंतर करंट लायबिलिटी देखील करंटची किती आहे, तर 24,000 प्रिव्हियस पेक्षा कमी आहे, त्यामुळे हे देखील मायनस मध्ये आन्सर आपलं येईल 6,000. आन्सर आपलं फायनली नेटवर्किंग कॅपिटल किती आलेलं आहे, तर 5,000 आलेलं आहे. आणि त्यानंतर फायनली टोटल फंड्स एम्प्लॉइड आपल्याला ए प्लस बी या ठिकाणी सांगितलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी आपला आन्सर किती येईल, तर फिक्स्ड असेट प्लस वर्किंग कॅपिटल 5,000 प्लस मध्येच आन्सर येणार आहे. कारण ऍब्सोल्युट चेंज रुपीज मध्ये जी काही अमाऊंट मायनस मध्ये येईल त्याचे पर्सेंटेज देखील आपण मायनस मध्ये लिहून घेतोय. आता या ठिकाणी प्लस मध्ये आपला आन्सर येणार आहे 35,000. बघा 30,000 प्लस 5,000. नेक्स्ट पर्सेंटेज चेंजेस रुपीजचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय आहे फॉर्म्युला बघा. पर्सेंटेज ऑफ चेंजेस इज इक्वल टू अमाउंट ऑफ ऍब्सोल्युट चेंज डिवाइडेड बाय अमाउंट ऑफ प्रिव्हियस इयर मल्टीप्लाय 100. आता या कॉलम कॅल्क्युलेट करत असताना ऍब्सोल्युट चेंज किती आहे, तर 12,000 डिवायडेड बाय 60,000 मल्टीप्लाय 100. विद्यार्थ्यांनी कॅल्क्युलेशन करून पाहायचं आहे, तर किती आले, प्लस मध्ये आन्सर येईल 20%. नेक्स्ट रिझर्वचे देखील प्लस मध्ये आन्सर येईल 25% येणार आहे. नेटवर्थचे देखील 50% येथील कॅल्क्युलेशन करायचं आहे विद्यार्थ्यांनी. किती आन्सर येणार आहे लक्षात घ्या, तर सॉरी 25% आणि 18,000 डिवायडेड बाय 84,000 मल्टीप्लाय 100 आपलं, सॉरी या ठिकाणी आपला आन्सर येणार आहे तर 21.42%. आणि नेक्स्ट लोनचे जे काही आहेत ते म्हणजे 17,000 डिवायडेड बाय 34,000 मल्टीप्लाय 100 किती येतील, तर 50% प्लस मध्येच येणार आहेत. आणि फायनली टोटल फंड्स अवेलेबलचे देखील पर्सेंटेज आपण काढायचं झालं तर किती येतील, तर 29.66% एवढे येतील. आणि ऍप्लिकेशन ऑफ फंड्स मध्ये फिक्स्ड असेटचे देखील आपण कॅल्क्युलेशन करून घेतले, तर 25% एवढे येतील प्लस मध्येच येणार आहेत. आता करंट असेटचे या ठिकाणी ऍब्सोल्युट चेंज रुपीज किती आलेले, तर मायनस आलेले आहेत, तेव्हा मायनस मध्ये आपले पर्सेंटेज येणार आहेत. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्या ते लक्षात येईल 0.57% ब्रॅकेट मध्ये लिहून घ्यायचं आहे. करंट लायबिलिटीज किती आहे, तर ही देखील ऍब्सोल्युट चेंज मध्ये मायनस आलेली आहे, त्यामुळे पर्सेंटेज देखील आपले काय येणार आहेत, मायनस मध्ये येतील 20% येतील. नेक्स्ट नेटवर्किंग कॅपिटल आपले किती येणार आहे, तर 5,000 डिवायडेड बाय 2,000 हे मायनस मध्ये मल्टीप्लाय 100, पण ऍब्सोल्युट चेंज हे प्लस मध्ये आन्सर आहे, त्यामुळे आपलं पर्सेंटेज किती येणार आहे, तर प्लस मध्येच येणार आहेत
250% येतील आणि फायनली टोटल फंड्स एम्प्लॉइड किती येणार आहेत तर 35,000 डिवाइडेड बाय 1,18,000 मल्टीप्लाय 100 हे प्लस मध्येच आपलं आंसर येईल 29.66% अशा पद्धतीने येईल. विद्यार्थ्यांनी क्वेश्चन सॉल्व करत असताना पूर्णपणे वर्किंग नोट तुम्ही काढून घ्यायची आहे. आय होप की सर्व क्वेश्चन तुमच्या लक्षात आलेला असणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, टेक केअर.